जय हिंद। मी ब्रिगेडियर हेमंत महाजन फेसबुक लाईव्हमध्ये आपलं स्वागत करतो। आज आपण ज्या विषयावरती बोलणार आहे तो विषय आहे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांचा अमेरिकेचा दौरा। 5 दिवस ते अमेरिकेमध्ये होते। तिथे त्यांनी अनेक जागतिक नेत्यांशी वार्तालाप केला। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष, जपान, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि इतर राष्ट्रांचे राष्ट्राध्यक्ष, याच्याशिवाय त्यांनी जी क्वाडची जी मीटिंग होती ती मीटिंगसुद्धा त्यांनी अटेंड केली। आणि त्याच्यानंतर त्यांनी अमेरिकेच्या प्रेसिडेंटशी मोठी वार्तालाप केला। आणि त्यानंतर युनायटेड नेशन्स जनरल असेंब्ली जी आहे त्यामध्ये सुद्धा त्यांनी सगळ्या जगाशी वार्तालाप साधला। तर आपण हे बघायला पाहिजे की यामुळे या दौऱ्यातून भारताला नेमकं काय मिळालं, जगाच्या तुलनेमध्ये आपण कधी आपण आता कुठे आहोत, पाकिस्तान आणि चीन जी आपली शत्रू राष्ट्र आहे त्यांना आपण शह देऊ शकतो का, असे अनेक प्रश्न आज आपल्यासमोर उभे राहतात। सर्वात पहिले आपण बघूया की या भेटीला जाण्याच्या आधी जगामध्ये परिस्थिती काय होती। जगामधली परिस्थिती गंभीर होती, कारण असं की नुकतंच अमेरिका हे अफगाणिस्तानमधून पळून गेलं होतं आणि त्यानंतर तिथे झालेला हिंसाचार, तिथे झालेली गडबड ही सगळ्या जगाने बघितलेली आहे आणि त्याला भारतीय मीडियाने चांगल्या पद्धतीने कव्हर केलं आहे। परंतु यामुळे सर्वात जास्त महत्त्वाचं असं आहे की भारताला एक दहशतवादाचा जो मोठा धोका होता तो आता अजून जास्त वाढला आहे, कारण अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्या भूमीचा वापर करून अनेक दहशतवादी गट जे आहेत ते भारतामध्ये येऊ शकतात। तर ही आपल्या मनामध्ये भीती आहे की जी अगदी बरोबर आहे। याच्याशिवाय दुसरं जास्त महत्त्वाचं असं आहे की याच वेळेला अमेरिका पळून गेली, अमेरिका आता काही करू शकणार नाही, चीनची ताकद वाढते आहे, पाकिस्तानला त्यांच्या आयुष्यामधलं सर्वात जास्त यश मिळालं आहे, अशी ही एक भीती निर्माण झाली होती। त्यामुळे सगळं जग हे घाबरलेलं होतं। एवढंच नव्हे तर याच वेळेला काही दिवस आधी अमेरिकेने एका नव्या मिलिटरी अलायन्सची घोषणा केली ज्याचं नाव आहे ऑकस। ऑकस म्हणजे ऑस्ट्रेलिया, UK, युनायटेड स्टेट्स यांनी एकत्र येऊन एक नेव्हल अलायन्स बनवलेला आहे, एक सुरक्षा अलायन्स बनवलेला आहे, ज्याप्रमाणे ज्यामुळे अमेरिका 7 किंवा 8 न्यूक्लियर प्रोपेल्ड सबमरीन्स या देणार आहे ऑस्ट्रेलियाला, ज्यामुळे ऑस्ट्रेलिया खूप मजबूत होईल। तर त्यामुळे काही लोकांना वाटायला लागलं यामुळे भारताची किंमत कमी झाली का, यामुळे जे क्वाड्रिलॅटरल कोऑपरेशन नावाचं जे एक आपण कोऑपरेशन पुढे चालवत होतो ज्यामध्ये ऑस्ट्रेलिया आहे, अमेरिका आहे, जपान आहे, ते आता मागे पडलं का, भारताचं महत्त्व कमी झालं का, या पाणबुड्या भारताला का मिळाल्या नाहीत, त्या ऑस्ट्रेलियाला का दिल्या गेल्या, क्वाड्रिलॅटरल कोऑपरेशन आता बंद पडणार का, अशा अनेक भीती या दौऱ्याच्या बॅकग्राऊंडवरती होत्या। तर सर्वात पहिले आपण सुरुवात करूया की ऑकस आणि क्वाड्रिलॅटरल कोऑपरेशन ही दोन्ही चीनच्या विरोधात आहेत आणि ही दोन्ही परस्पर मिळून चीनला एक मोठा मात देण्यामध्ये मदत करणार आहे। ऑस्ट्रेलियाला 7-8 सबमरीन्स मिळणार आहे, त्याची किंमत 50-60 अब्ज डॉलरहून जास्त आहे। एवढा पैसा आज भारताकडे आहे का, एवढ्या पाणबुड्या आपण एकदम विकत घेऊ शकतो का? सध्या जो आपला पाणबुड्यांचा प्रोग्राम आहे तो केवळ 3च पाणबुड्यांचा प्रोग्राम आहे। आपल्याला माहिती असेल की आपल्याकडे अरिहांत नावाची न्यूक्लिअर प्रोपेल्ड म्हणजे न्यूक्लिअर रिॲक्टरचा वापर करून पाण्यामध्ये चालणारी पाणबुडी आहे की जी तयार करायला आपल्याला 30 वर्षाहून जास्त वेळ लागला। आणि याच्या पुढे आपला प्लॅन असा आहे की आपण अजून, मी रिपीट करतो, अजून 3 ते 4 अशाच पाणबुड्या बनवणार आहे ज्याला आपल्याला 7 ते 10 वर्ष एवढा वेळ लागू शकतो। तर त्याच्यामुळे आपल्याला आता पाणबुड्यांकरता अजून जे ॲडिशनल बजेट पाहिजे ते नाही, तर म्हणून जास्त चांगलं असं आहे की आपली जी मित्र राष्ट्र आहे त्यांनी जर आपलं सैन्य मजबूत केलं तर चीनला आपण शह देऊ शकतो। चाणक्याने 1000 वर्षापूर्वी म्हटलं होतं
की शत्रूचा शत्रू हा आपला मित्र असतो. आज ऑस्ट्रेलिया हा चीनचा नंबर एक शत्रू आहे. ते का शत्रू आहेत, त्यांच्यामध्ये व्यापार युद्ध कसं सुरू आहे, त्यांच्यामध्ये रोज कसं भांडण सुरू आहे, याच्यात मी जास्त जाणार नाही. परंतु एवढं नक्की की ऑस्ट्रेलिया हा चीनचा एक अतिशय मोठा शत्रू आहे. आणि जर त्यांचं सैन्य आता जर जास्त चांगलं होत असेल आणि जर यामुळे आपली संरक्षण सिद्धता जर वाढत असेल तर हे अर्थातच चांगलं आहे. कारण न्यूक्लिअर सबमरीन्स ज्या असतात या पाण्याच्या खालती खूप जास्त वेळ राहू शकतात, तर त्याच्यामुळे त्यांना लपून इंडो पॅसिफिक ओशनमध्ये फिरता येतं, तर त्याच्यामुळे ते चीनवरती जास्त चांगलं लक्ष ठेवू शकतील. ही गोष्ट चांगली आहे. कारण एवढंच नव्हे तर आपण काल परवाच एक अतिशय आश्चर्यकारक अशी बातमी ऐकली असेल की गेल्या 15-20 वर्षामध्ये पहिल्या वेळा, मी रिपीट करतो, पहिल्या वेळा युनायटेड किंगडम किंवा इंग्लंड किंवा ग्रेट ब्रिटन यांची एक युद्धनौका ही तैवान आणि चीनमधली जी तैवानची खाडी आहे त्या खाडीतून त्यांनी प्रवेश केला. कारण चीन म्हणतं की संपूर्ण खाडी, संपूर्ण साऊथ चायना समुद्र हा आमचा आहे, तर त्याच्यामुळे आम्ही कोणालाही इथे येऊ देणार नाही. परंतु पहिल्या वेळा युकेनी दम दाखवला आणि ते तिथून गेले. अर्थातच चीनला खूप राग आला. ऑगस्टचा सुद्धा चीनला खूप राग आलेला आहे की तुम्ही आमच्या विरुद्ध काम का करता आहात. जर चीनला राग येत असेल तर अर्थातच काहीतरी चांगलं घडलं आहे, याच्यामध्ये काही शंका नको. नरेंद्र मोदी यांच्या अमेरिकेच्या भेटीमध्ये क्वाड्रिलॅटरल कोऑपरेशनमध्ये अनेक गोष्टींवरती चर्चा झाली. मी फक्त 4-5 महत्त्वाचे मुद्दे आपल्यासमोर मांडतो. एक आहे वॅक्सिन कोऑपरेशन. भारत हा आतापर्यंत आपण 75 कोटी लोकांना वॅक्सिन दिलेलं आहे. तिसरी, करोना किंवा चायनीज व्हायरसची जी वेव होती ती येण्याची शक्यता आता खूप कमी झालेली आहे. आपली अर्थव्यवस्था वेगाने वाढते आहे. आपलं स्टॉक मार्केट असो ते वेगाने पुढे जातं आहे. आपलं फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट हे वाढतं आहे. आपल्या इंडस्ट्रीमध्ये सरकारी आकडे बघितले तर 29% नोकऱ्या या गेल्या काही महिन्यामध्ये वाढतात आहेत. सगळे जे आपण कंटेनमेंट करता वेगवेगळ्या कर्व्स लावलेले होते ते आता कमी होत आहेत. तर त्याच्यामुळे आता वर्ल्ड बँक असो की इंटरनॅशनल मॉनिटरी फंड असो की काही जगातल्या मोठ्या संस्था असो, त्यांनी आता पुन्हा म्हणायला सुरुवात केली आहे की भारतीय अर्थव्यवस्था ही अतिशय वेगाने वाढते आहे. तर आज हे जे क्वाड्रिलॅटरल कोऑपरेशन झालं त्यामध्ये ही पण चर्चा करण्यात आली की आपण जे चीनवरती अतिशय अवलंबून आहोत, अजूनसुद्धा आपला जो व्यापार आहे चीनशी, आयात आणि निर्यात यामधला फरक जो आहे हा जवळजवळ 50 ते 60 अब्ज डॉलर्स एवढा आहे, जो कमी होऊन शून्यवरती व्हायला पाहिजे. आणि आपण चीनला जास्त गोष्टी निर्यात करायला पाहिजे आणि त्यांच्याकडून कमी गोष्टी या आयात करायला पाहिजे. ते होण्याची शक्यता वाढवण्याकरता चीनवरती असलेलं अवलंबित्व कमी करण्याकरता क्वाड्रिलॅटरल कोऑपरेशनमध्ये खूप चर्चा झालेली आहे. यामध्ये तंत्रज्ञान कसं शेअर करायचं यावरती बोलणं झाली, यावरती करार झाले. सोलर पॅनल किंवा सोलर मिशन असतं ज्यामध्ये आपण वीज निर्मिती करतो सूर्यप्रकाशापासून, ते सगळे सोलर पॅनल चीनमधनं आयात केले जातात, ते कसं कमी करायचं. म्हणजे थोडक्यात चीनवरचं अवलंबित्व कमी करण्याकरता क्वाड्रिलॅटरल जे देश आहेत, 4 देश ज्यांच्याविषयी मी बोललो होतो, ते आता एकत्र येऊन चीनच्या विरोधात कारवाई करतायत. एवढंच नव्हे तर इंटेलिजन्स कोऑपरेशन, म्हणजे आपल्याला ज्या गुप्तहेर माहित्या मिळतात त्या गुप्तहेर माहित्यांना सुद्धा शेअर करायचं, ज्यामुळे दहशतवादाला आपण प्रत्युत्तर देऊ शकतो. सामरिक कोऑपरेशन हे सुद्धा वाढलेलं आहे. आणि अमेरिकेने सांगितलेलं आहे की आम्ही भारताला मोठ्या प्रमाणामध्ये मदत करणार आहोत. कारण जर चीनशी लढायचं असेल तर भारताशिवाय दुसरा कुठलाही पर्याय नाही, यामध्ये कोणालाही अजिबात शंका नको. याच्याशिवाय भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी जो बायडन यांना व्हाईट हाऊसमध्ये भेटले, ही त्यांची पहिली भेट होती. आणि या भेटीमध्ये पहिले अशी भीती होती की
की जो बायडन आणि आपले संबंध चांगले राहणार नाही, कारण आपण डोनाल्ड ट्रम्पना जास्त भाव दिला होता, किंवा कमला हॅरिस ज्या भारतीय मूल निवासी आहेत त्या आपल्याशी चांगल्या बोलणार नाहीत, कारण त्यांना वाटतं की आपल्या देशामध्ये अजून काहीतरी व्हायला पाहिजे. परंतु या कुठल्याही गोष्टींवरती चर्चा झाली नाही, आणि चर्चा फक्त झाली की भारत आणि अमेरिकेचे आर्थिक संबंध अजून कसे मजबूत करायचे. आणि आपल्याला कल्पना आहे की आपल्या संरक्षण क्षेत्रामध्ये अमेरिकेची मदत जी आहे ती वाढते आहे आणि येणाऱ्या काळामध्ये वाढणारच आहे. आणि याचं मी फक्त एकच उदाहरण देऊ इच्छितो, ते म्हणजे प्रिडेटर ड्रोन्स, म्हणजे अशी विमानं की जी विना वैमानिकांची चालतात आणि ज्याचा वापर आपण अतिशय डिफिकल्ट अशा भागामध्ये करू शकतो, त्याच्यावरती क्षेपणास्त्र पाठवू शकतो, त्याच्यावरती न्यूक्लिअर बॉम्ब पाठवू शकतो. आणि आपल्याला जर पुन्हा एकदा सर्जिकल स्ट्राईक करायचा म्हटला पाकिस्तानच्या आत जाऊन तर तो सुद्धा करू शकतो, आणि ज्यामध्ये आपलं नुकसान हे काहीही होणार नाही. तर असे जे संरक्षण संबंध आहेत ते वाढत आहेत. एवढंच नव्हे तर तंत्रज्ञानाच्या क्षेत्रामध्ये सुद्धा ते संबंध आपले अजून जास्त चांगले होत आहेत. याच्याशिवाय जे इंडस्ट्रीज आहेत अमेरिकेमधल्या, त्यांचं जे फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट भारतामध्ये आहे ते आता वाढणार आहे. फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स आहेत, त्यांनी आतापर्यंत भारताच्या स्टॉक मार्केटमध्ये प्रचंड पैसा गुंतवलेला आहे आणि तो अजून जास्त वाढण्याचीच शक्यता आहे. तर याच्यामुळे अमेरिकेशी सुद्धा आपले संबंध हे अतिशय चांगले झालेले आहेत, यामध्ये काही शंका नको. फक्त आशा करूया की येणाऱ्या काळामध्ये जे करार झालेले आहेत त्यावरती जी अंमलबजावणी आहे ती जास्त चांगली होईल. कारण असं असतं, करार करणं एक भाग झाला, परंतु जर नोकरशाहीनी जर त्याच्यावरती अंमलबजावणी नीट केली नाही तर चांगल्या कराराचा आपल्याला काहीही फायदा होत नाही, तर तो होईल याची मला खात्री आहे. याच्याशिवाय क्वाड्रिलॅटरल कोऑपरेशनमध्ये जपान आणि ऑस्ट्रेलियाच्या प्राईम मिनिस्टरना आपण पहिल्या वेळा फिजिकली भेटलो, कारण इतके दिवस करोना किंवा चीनी व्हायरसचं संकट असल्यामुळे ज्या मीटिंग्ज व्हायच्या त्या व्हर्च्युअल व्हायच्या, म्हणजे म्हणजे वेग कुठल्याही जे मीटिंग प्लॅटफॉर्म्स आहेत गुगल असो की झूम असो यांच्या माध्यमातून व्हायच्या, आणि समोरासमोर भेटी या होत नव्हत्या, त्या आता व्हायला सुरुवात झालेली आहे. तर अर्थातच हे नक्कीच चांगलं आहे आणि या सगळ्या गोष्टींमुळे भारताला फायदा होणार आहे. आपण कुठल्याही भेटीविषयी ज्यावेळेला बोलतो तर त्यावेळेला आपण हे बघायला पाहिजे की या ही जशी आपले पंतप्रधान इकडे गेले होते तसेच पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान सुद्धा तिथे गेले होते, आणि त्यांना नेमकं काय मिळालं, त्यांच्या या भेटीमध्ये नेमकं काय साध्य झालं. तर अतिशय क्लिअर आणि सोप्या भाषेत सांगायचं म्हटलं तर जे पंतप्रधान अमेरिके पाकिस्तानचे होते ते कुठल्याही मोठ्या राष्ट्रांच्या नेत्यांना भेटू शकले नाही. मी रिपीट करतो, कुठल्याही मोठ्या नेत्यांना ते भेटू शकले नाही. कुठले तरी लहानसं राज्य, त्यांनी न्यूझीलंडला त्यांनी म्हटलं की तुम्ही आमच्याकडे क्रिकेट खेळायला का येत नाही, ते यायला तयार नाही. इंग्लंड म्हणतं की क्रिकेटची टीम आम्ही तुमच्याकडे पाठवणार नाही. आणि इम्रान खान यांचं सगळं जे भाषण होतं ते काश्मीर, जिहाद, दहशतवाद या विषयांशी संबंधित होतं, आणि त्यांना अजिबात प्रतिसाद मिळाला नाही कुठल्याही राष्ट्रांकडे. आता पाकिस्तानशी तर आपण तुलना करायलाच नको, पाकिस्तानला आपण वेगळं पाडायला पाहिजे. आणि ज्या पद्धतीने पाकिस्तान तालिबानला मदत करतं आहे हे जगाच्या समोर आणायला पाहिजे, जे आपण पुन्हा पुन्हा आणतो आहे, ज्यामुळे जगाला कळत आहे की की पाकिस्तान, चायना आणि तालिबान यांची जी इव्हिल ॲक्सिस आहे यामुळे जगाला केवढा मोठा धोका हा तयार होत आहे. तर याच्यामध्ये बघायला काय पाहिजे की आपण मुख्य असं बघायला पाहिजे की आता यामध्ये चीनला किती यश मिळालं. चीनचे पंतप्रधान शी जिनपिंग सुद्धा तिथे होते, त्यांना काही यश मिळालं का? तर थोडक्यात सांगायचं म्हणजे चीन यावेळेला अतिशय डिफेन्सिव्हवरती होता, त्यांना यामध्ये फारसं यश मिळालेलं नाही किंवा कुठलंही यश मिळालं नाही. त्यांना वाटलं की क्वाड्रिलॅटरल कोऑपरेशनची चर्चा ही व्हायला नको, ते त्यांचं कोणी ऐकलं नाही, ती चर्चा झाली.
त्यांना वाटलं होतं ऑकस म्हणजे ऑस्ट्रेलिया युके हा करार व्हायला नको, ते झालं. त्यांना वाटत होतं की युनायटेड नेशन जनरल असेंब्लीमध्ये दहशतवादाचा मुद्दा उठवायला नको, तो उठवला गेला. त्यांना वाटत होतं की तालिबानला सगळ्या जगानी मदत करावी. आज जगातलं कुठलंही राष्ट्र त्यांना मदत करायला तयार नाही. म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हटलं तर चीन हा जगामध्ये वेगळा पडतो आहे, आणि अनेक लहान लहान राष्ट्र आहे यांना आता चीन त्यांना कर्ज देऊन कर्जामध्ये कसं अडकवतो आहे हे कळायला लागलेलं आहे. चीन आपल्या देशामधल्या लोकांवरती कसा अत्याचार करतो आहे हे सगळं समोर आलेलं आहे. दोनच मी उदाहरण आपल्याला देतो वेळेच्या अभावी, कारण मला पुढच्या 2 मिनिटांमध्ये माझं बोलणं हे थांबवायचं आहे. नंबर एक, चीननी एक नवीन नियम सुरू केलेला आहे की तिबेटमध्ये जे शिक्षण आहे, प्रायमरी असो की सेकंडरी असो की कॉलेजचं असो, त्या शिक्षणामध्ये तिबेटन भाषेचा वापर केला जाणार नाही. मी रिपीट करतो, तिबेटन भाषेचा वापर केला जाणार नाही, आणि फक्त चायनीज भाषेमध्ये त्यांना शिक्षण दिलं जाईल. म्हणजे याचा अर्थ काय होतो, थोडक्यात तिबेटन लोकांना तिबेटन भाषेपासून वेगळं केलं जाईल, त्यांना त्यांच्या संस्कृतीपासून वेगळं केलं जाईल, आणि त्यांचं आता तिबेटचा चीन बनवण्याचा प्रयत्न अतिशय पद्धतशीरपणे हा सुरू आहे. एवढंच नव्हे तर शिनजियांगमध्ये 30-40 हजारहून जास्त जे उईगर मुसलमान आहेत ते कायदेमध्ये आहेत, त्यांना चीनच्या वेगवेगळ्या भागामध्ये पाठवण्यात आलेलं आहे, ज्यामुळे ते चीन विरोधामध्ये शिनजियांगमध्ये कुठली प्रदर्शनं करू शकत नाही. परंतु असं होऊन सुद्धा ETIM ईस्ट तुर्किस्तान इस्लामिक मूवमेंट जी आहे त्याला ताकद मिळते आहे. एवढंच नव्हे तर पाकिस्तानमध्ये TTP तेरे के तालिबान यांना तेरे पे तालिबान पाकिस्तान या दहशतवादी गटाला ताकद त्यांची वाढते आहे. तर थोडक्यामध्ये चीनच्या तुलनेमध्ये पाकिस्तानच्या तुलनेमध्ये आपण जर आपल्या पंतप्रधानांच्या भेटीशी तुलना केली तर आपल्याला दिसतं की आपल्याला या भेटीमध्ये खूप उपलब्धी आहेत, यामुळे आपले संबंध अमेरिकेशी चांगले होणार आहेत, अजून चांगले होणार आहेत, कारण अमेरिका ही शेवटी जगाची तंत्रज्ञानाची महाशक्ती आहे, आणि अमेरिका आता आपली ताकद ही चीनच्या विरोधात वापरणार आहे, ज्यामुळे चीनचा जो आपल्यावरती तणाव असतो तो कमी करण्याकरता आपल्याला नक्कीच मदत मिळेल. एवढंच नव्हे तर याशिवाय पाकिस्तानसुद्धा जगापासून वेगळा पडतो आहे. तालिबानला कुठल्याही जगातल्या राष्ट्रांनी मान्यता दिलेली नाही आहे. तर थोडक्यामध्ये या भेटीमध्ये आपल्याला अनेक गोष्टी करता आल्या, तर त्याच्यामुळे ही भेट ही एक महत्त्वाची समजायला पाहिजे की ज्यामुळे जग हे आपल्या बाजूनी आहे, चीन आणि पाकिस्तानच्या विरोधामध्ये, दहशतवादाच्या विरोधामध्ये. आणि आशा करूया की येणाऱ्या दिवसामध्ये या सगळ्या विषयांवरती जी अंमलबजावणी होणं आहे ती अजून जास्त चांगली होईल. मी इथेच थांबतो. आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांशी शेअर करा. जय हिंद.